राज्य में पत्रकारों की विभिन्न समस्याओं और ज्वलंत प्रश्नों के समाधान के लिए ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र के माध्यम से नागपुर में आयोजित शीतकालीन सत्र में हड़ताल मार्च का आयोजन किया गया था। आंदोलन में जन ग्रामीण पत्रकार एसोसिएशन के पदाधिकारियों के साथ प्रदेश के विभिन्न मीडिया जगत के पत्रकार मौजूद थे। इस हड़ताल मार्च में जन ग्रामीण पत्रकार एसोसिएशन के पदाधिकारियों के साथ प्रदेश के विभिन्न मीडिया जगत के पत्रकार मौजूद रहे। इस अवसर पर जन ग्रामीण पत्रकार संघ के अध्यक्ष शैलेंद्र साले, प्रदेश अध्यक्ष देवानंद अहिरे, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष युवराज देवरे, प्रदेश संपर्क प्रमुख प्रतीक कुलकर्णी, मुंबई महिला अध्यक्ष भारती पाटिल, विदर्भ संयोजक सुरजीत सिंह बाट, विदर्भ संयोजक हितेश शेठाने, नागपुर जिला अध्यक्ष उपस्थित थे। प्रतीक पांडे, जिला सचिव सचिन बैस, बुल्ढाना जिला अध्यक्ष प्रदीप शेलकी, कोल्हापुर जिला अध्यक्ष विजय सनादी, पुणे जिला अध्यक्ष दत्तात्रेय मानी, नागपुर महिला समन्वयक शीतल नंदनवार का एक प्रतिनिधि मंडल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे से मिला और पत्रकारों की समस्याएं रखी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने प्रतिनिधि मंडल को आश्वासन दिया कि गठबंधन सरकार समस्याओं के बारे में सकारात्मक सोच रही है और जल्द से जल्द समस्याओं का समाधान करेगी। जनग्रामीण पत्रकार संघाध्यक्ष महाराष्ट्र, आम्ही ह्या पत्रकार संघाच्या माध्यमातून शासनाला सांगू इच्छितो की तुम्ही जो अध्यादेश आता दुखता जो काढलेला आहे 5 डिसेंबर रोजी, त्या अध्यादेशामध्ये आपला अध्यादेश म्हणतापेक्षा आदेश जो काढलेला आहे की बा पत्रकार लोकांची एक समिती गठीत करून त्यामध्ये बरेचसे विभागीय दैनिक, मोठमोठे दैनिकांना त्याचा समावेश केलेला आहे, पण त्या समितीमध्ये कुठल्याही ग्रामीण भागाचे किंवा कुठल्याही जसे आता आमचे संघर्ष ज्यांना ग्रामीण पत्रकार संघ तळागाळामध्ये जाऊन काम करत असते त्या सदस्या संघटनेचा एक तरी सदस्य या समितीमध्ये घेतला पाहिजे। तसेच ज्या नोंदणीकृत संस्था आहेत किंवा पत्रकार संघटना आहेत त्यांच्यातला सुद्धा एक एक सदस्य, राज्यस्तरीय जे संघटना असतात त्यांचासुद्धा एक एक सदस्य घेतला पाहिजे। दुसरी गोष्ट, ग्रामीण भागातील ज्या पत्रकारांवर हल्ले होत आहेत त्यांचा ताबडतोब फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये निपटारा होऊन त्यांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी आमची ही संघटना। त्याच्यानंतर ज्या 58 वर्षापर्यंत ज्यांनी पत्रकारिता केलेली आहे त्या पत्रकारांना पेन्शन ही मिळाली पाहिजे, कारण त्याचा उदरनिर्वाहाचं साधन आहे फक्त ही पत्रकारिता किंवा तो ज्या प्रतिष्ठानामध्ये तो काम करत असतो किंवा विभागीय दैनिक साध्या दैनिकामध्ये तो काम करत असतो किंवा बा इलेक्ट्रॉनिक मीडियात काम करत असतो, त्याच्यानं 58 वर्षानंतर तर शासनानं प्रत्येक व्यक्तीला घरी पाठवतात, तसं हे सुद्धा लोक घरी पाठवतात तर त्यांचीसुद्धा पुढचं उदरनिर्वाह पेन्शनच्या माध्यमातून झालं पाहिजे। नंतर हे जे यूट्यूब झालं त्याच्यानंतर तुमची काही इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे त्यांनासुद्धा शासनाने समाविष्ट करून त्यांनासुद्धा अधिकृत मान्यता देण्यात यावी अशी आमची मागणी आहे। ते सुद्धा चांगल्या पद्धतीचं काम करून हे इलेक्ट्रॉनिक मीडियासुद्धा हे छोट्या मोठ्या गोष्टी तळागाळापर्यंत ग्रामीण भागापर्यंत पोचवत असतात, ते सुद्धा एक खूप महत्त्वाचा घटक आहे, त्यांचासुद्धा विचार झाला पाहिजे असं आमचं मत आहे। आणि दुसरी गोष्ट, हायवे मार्गाची जे मदत केंद्र आहे, पोलीस मदत केंद्र, हे सुद्धा बघ कायम स्वरूपी बंद करण्यात यावं याच्यासाठी सुद्धा आम्ही मुख्यमंत्री साहेबांना आणि गृहमंत्री साहेबांना निवेदन देणार आहे। याच्या पुढची सगळी माहिती आमचे प्रदेशाध्यक्ष देवानंदजी आहिरे साहेब हे सांगतील तुम्हाला। जनग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र याच्यातर्फे आज हिवाळी अधिवेशन नागपूर 2023 येथे ग्रामीण पत्रकार संघाच्या विविध समस्या आणि महामार्ग पोलीस मदत केंद्राची होणारी जनतेची लूट थांबवावी आणि ते केंद्र तात्काळ बंद करण्यात यावे याबाबत इथे आज जनग्रामीण पत्रकार संघाच्या फक्त पदाधिकाऱ्यांनीच आज मोर्चा काढलेला आहे। सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की राज्यातील पत्रकार बांधवांना पण आमची विनंती करण्यात येत आहे की पत्रकारांच्या काही चुकीच्या धोरणांमुळे आपला पत्रकार पूर्ण समाज हा बदनाम होत आहे, तरी आमची ह्या व्यासपीठावर विनंती असेल की आपण काम करत असताना आपला प्रामाणिकपणा पण त्याच्यात ठेवला पाहिजे आणि आपल्यावर काही चुकीचं आरोप लागणार नाही याची पण काळजी घेतली पाहिजे। दुसऱ्या गोष्ट असं की जे पत्रकार बांधवांसाठी एक विकास महामंडळ स्थापन करणं गरजेचं आहे, पत्रकार सांगितलं की कोणती बँक किंवा अर्थसंस्था आपल्याला उभं करत नाही, त्यामुळे पत्रकार बांधवाचं आर्थिक संकटात जात आहे, त्यामुळे त्या विकास महामंडळाची पण स्थापना झाली पाहिजे। त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात एक पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध झाली पाहिजे, ज्या पत्रकार बांधवांना घरं नाहीत त्यासाठीसुद्धा जागा शासनाने उपलब्ध करून देण्यात यावी
आणि ज्या काही आता गुन्हे दाखल झाले ते फास्ट टॅग कोर्टात झाले पाहिजेत. त्यानंतर आपला दुसरा मुद्दा आहे की महामार्ग पोलीस केंद्र बंद करण्याबाबत. तर सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की महाराष्ट्र राज्याला जर कोणत्या गोष्टीमुळे मान खाली घालावं लागत असेल ते महामार्ग पुरुषामुळे, कारण की सर्व संपूर्ण कागदपत्र व्यवस्थित असतानासुद्धा त्या ठिकाणी परराज्यातून येणाऱ्या वाहनांना अडवून पर्यटकांना अडवून त्यांची लूट केली जात आहे आणि ती मासिक पासेसद्वारे त्यांच्याकडनं लूट करून शिवीगाळ करून त्यांना थांबवलं जात आहे. तर ह्या ज्या चुकीच्या गोष्टींमुळे आपला महाराष्ट्र बदनाम होत आहे त्या गोष्टीकडेसुद्धा शासनानं आपलं लक्ष केंद्रित करावं. माननीय गृहमंत्री साहेबांनी या कामासंदर्भात आपलं जातीनं लक्ष घालून या अनलिगल कामाला थांबवावं अशी आमची जनग्रामीण पत्रकार संघातर्फे आज आम्ही विनंती करत आहोत. कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोड के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट.